नमस्कार, सुप्रभात, पुण्यात तुम सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी पनवेल फिश मार्केटला विजिट करणार आहे। आजचा ब्लॉग जो आहे हा कर स्पेशल आहे। तर कर म्हणजे काय हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, ते व्हिडिओच्या शेवटी नक्की राहा। आणि आता आपण जाऊन बघूयात की मार्केटमध्ये कोणते कोणते मासे आहेत आणि त्यांचं रेट काय आहे ते। तर चला, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट जाऊयात पनवेल फिश मार्केटला। आता आपण आलेलो पनवेल फिश मार्केटला। मार्केटच्या समोरच बघा, आपल्याला चंद्रा काकी दिसतायत। नमस्कार सर, काय मासे आणले तुम्ही आज विकायला? करकरे मासे आणि विकायला आणले बघा, 500 ला आणि इथे हा वाटा लावलेला आहे। मस्त ताजे ताजे ह्यांच्याकडे मासे बघायला मिळतात बघा। रोज असता ना इथे तुम्ही? रोज असताना पण मार्केटला रोज असताना? आपल्या कोळीवाड्यातल्यास का? बेलापूरचे आहेत। या इथे मासे विकण्यासाठी आलेले मस्त ताजे ताजे आहेत बघा। तर तुम्ही कधी येत असाल तर यांच्याकडून मच्छी विकी विकत घ्या। भाव नीट लावाल ना व्यवस्थित, जास्त घेतलं तर रेट कमी लावाल ना। इथे आमची एक मावशी आहेत मावशीकडे। नमस्कार मावशी, हे बघा बापरे किती मोठा आपल्याला कटला बघायला मिळतोय बघा। किती असेल दादा, किती किलो असेल? किती? 5 किलोचा इथे दादाने आपल्याला कटला उचलून दाखवलेला आहे। मस्त ताजा दिसतोय। सुमन मावशी आहे बघा इथे, आपली या मार्केटला रोज असता ना? कुठे आहे तुमचा? आतमध्ये? आतमध्ये गार्डन मध्ये ना? पहिल्याच बघा, आतमध्ये शॉपला पहिलाच गाला आहे। कधी येत असाल तर यांच्याकडून पण तुम्ही ताजे ताजे मासे विकत घेऊ शकता। रोज असता ना मार्केटला? अच्छा, सुरमय पापलेट। आम्ही जातो आता, थोडा बघतो आम्ही तिकडे पण। ठीक आहे आई, मस्त, थँक्यू। त्याचबरोबर इथे बघा, दादानी पण इथे मस्त असे पाटके भरून मासे काढलेले आहेत। दादा कटला आहे ना यो? कटला कसा आहे? कटला 1.5 किलो ला आहे। कसा किलो विकता? 200 रुपये किलो आहे। 800 रुपये किलोला मस्त मोठे मोठे मासे बघायला मिळतात। ठीक आहे आता, थँक्यू। तर इथे बघा, आपल्याला मार्केटमध्ये भाजी मासे असे पण बघायला मिळतात। अजून आपण बघूया आपल्याला कोणती कोणती व्हरायटी बघायला मिळते इथे। मित्रांनो, अवतार 2 पिक्चर मध्ये बघा, आपल्याला तो जो मासा दिसतो, ज्या माशावरती जी माणसं उडताना दिसतायत, तो हाच मासा आहे, ताड मासा। बघा किती मोठा हा मासा आहे बघा, किती मोठा आहे। किती असेल काका? किती किलो असेल हा अंदाजे? 10 किलोचा हा बघा फिश सांगता। आणि कसा रेट का आहे, कसा किलो विकता? 1500 तर पूर्ण यो। अच्छा, यो पूर्ण 1500 रुपयाला बघा, आपल्याला 10 किलोच्या आसपास हा मोठा मासा आपल्याला बघायला मिळतोय। चांगला लागतो ना खायला, टेस्टी असेल ना? एक नंबर मटणासारखा लागतो। अच्छा, मटणासारखा लागतो, एकच काटा असं म्हणजे काटे नसतो। अच्छा, काट्याची पण झंझट नाही, खायला पण एकदम टेन्शन नाही। मस्त, थँक्यू। तुमचा कुठला हा शॉप आहे का? जेव्हा तो आपण रस्त्याच्या बाजूने सरळ येतो तेव्हा सुरुवातीलाच यांचा हा लागलेला असतो, यांच्याकडे ताजे ताजे मासे असतात। मला सांगा आज गर्दी काय मार्केटमध्ये असतं? पहिलं कालच देऊळ गेले ना, गणपती गेले। हा, आता कोण आराम करून कंटाळले जर आराम करत होते, थोडे उशिरा येतील। गाड्या आता चालू झाल्यात मच्छीचं। हा हा, आता येतील तसे दुकान लागतील। तरी आज अर्ध्या तासात लगेच तुला पूर्ण भरलेलं दिसेल दुकान। अच्छा अच्छा, आज कर स्पेशल आहे ना, आज कर आहे ना आपली। ठीक आहे, थँक्यू। हा, या ताईकडे फक्त कोळंबी आपल्याला बघायला मिळते, ती पण मोठ्या प्रमाणात आहे। कशी ताई कोळंबी? 400 रुपये किलो आपल्याला बघा कोळंबी बघायला मिळते, मस्त अशी आहे। तिकडे बघा, ट्रेचे ट्रे भरून यांनी पापलेट आणलेले बघा, एक नंबर। दादा होलसेल आहे का आपल्याकडे? असे बघा, दादा तुमचं नाव काय? राजू दादा आहेत बघा, यांच्याकडे होलसेल मध्ये आपल्याला पनवेल मार्केट मी पहिल्यांदाच बघते होलसेल मध्ये मासे विकले जातात। तर काय रेट आहे पापलेटचा? 600 रुपये किलोला आपल्याला बघा पापलेट बघायला मिळतात। बापरे मस्त। त्याचबरोबर दादानी ते मस्त सुरमय घेतलेली आहे 500 रुपये किलोला। बघा ताईनी पण दिले, हाय ताई, ताईनी 500 रुपये किलो अशी आपल्याला सुरमय लावलेली आहे। कधीपासून बसता मार्केटला तुम्ही? सकाळी 5:30 ते 9 वाजेपर्यंत। अच्छा बघा, तर तुम्हाला यायचं असेल ना होलसेल मध्ये मित्रांनो, तो बघा सुरुवातीलाच यांचा हा इथे हे ट्रे घेऊन बसलेले आहेत मोठे मोठे। कुठून मच्छी आणता तुम्ही? प्रॉफिट मार्केटवरून। नायगाव वगैरे जाता तुम्ही? नायगाव वगैरे सगळे जातात। अलिबागला पण जाता का? अच्छा बघा, मस्त ताजे ताजे मासे हे घेऊन बसलेले आहेत, तुम्ही नक्की व्हिजिट करा। आणि दादा सपोज जर जास्त क्वांटिटी मध्ये कोणाला उचलायचं असेल कोणत्या कार्यक्रमासाठी वगैरे, तर थोडा भाव कमी होतो का? कमी होतो।
तुमच्याकडून बार्गनिंग पण होणार आणि रिटेल वाले पण तुमच्याकडून हा माल उचलत असतील ना इथून. ठीक आहे, चांगलं ताज मस्त कोळंबी बघायला मिळते आपली आपलीच आहे ना दादा. इथे आपल्याला कोळंबी बघायला मिळते मस्त अशी होलसेल मध्ये. काय भाव आहे कोळंबीचा? 400 रुपये किलो बघायला मिळते बघा. त्याच इथे आपल्याला रावस बघायला मिळतोय मस्त ताजे दिसतोय बघा. काय 500 रुपये किलो आहे. किती बसतील किलोला दादा? अच्छा, एक पीस बघा पाऊन किलोचा आहे. तुम्ही साईज बघू शकता. हा, पापलेट पण बघा मस्त असे ताजे दिसतील आपल्याला. ठीक आहे दादा, थँक्यू. सगळे ताई बघा मस्त कोळंबी घेऊन बसलेली आहे. कशी कोळंबी आहे? 400 रुपये किलोला आहे बघा. मस्त अशी मोठी साईज आहे. ताजे मासे आपल्याला बघायला मिळतात बघा. ठीक आहे ताई, थँक्यू. बघा इकडे सुरमय सुरमय दा इथे कोण बसलाय का? बसते होलसेल करते. होलसेल मध्ये देतात का? कशी सुरमय? 400 रुपयाला सुरमय इथे बघा आपल्याला होलसेल मध्ये बघायला मिळते बघा. तुम्हाला आजपर्यंत कोणत्या युट्यूबरने सांगितलंय मला माहिती नाही, पण बघा होलसेल मध्ये पण आपल्याला या मार्केटला मच्छी विकत मिळते. असं नाही की रिटेलचा रेट आहे होलसेलचा रेट पण मिळेल, पण तुम्हाला लवकरात लवकर या मार्केटला होलसेलच्या रेटसाठी यावं लागेल. इथे एक टाई बसलेली आहे. टाईनी मस्त असे हळवेचं वाटा लावलेलं आहे. कसं लावलं वाटत आहे? 700 जोडी लावलेलं आहे बघा. असं नाही, हा फिक्स रेट आहे. रेट कमी होतो. तुम्हाला कुठल्याही मार्केटला जायचंय तिथे तुम्हाला बार्गनिंग ही करायचीच आहे. आता हे बघा बोंबील कटिंग करतायत तू ताई. बोंबील कट करतायत. पापलेट कसं आहे ताई? पापलेट 400 ला 5 नग इथे बघायला मिळतात आपल्याला. आणि सुरमय कशी आहे? 400 ला 1 नग अशी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे ताई, थँक्यू. बघा या बाजूला आपल्याला पुढे पार्सलची मच्छी बघायला मिळेल. आणि या साईडला बघा आपल्याला खाडीची मच्छी मिळते. ज्यांना ताजी मच्छी खायची आहे तर तुम्ही या बाजूला नक्की जा. तर आपण बघूया अजून आपल्याला मार्केटमध्ये कोणते कोणते प्रकार माशांचे बघायला मिळत आहेत. आता कसं आहे? 100 ला 5 त्यांनी वाटे लावले आहेत बघा. आता तू कोणता मासा कट करते? करली आहे ना ही बघी ताई. आप करली मासा कट करते बघा. एकदम टेस्टी असतो करली मासा. फ्राय करून खूप टेस्टी लागतो. काटे असतात ना ग करली मध्ये? हा, भरपूर काटे असतात. जर तुम्हाला खाता येत असेल तरच घ्या. लहान मुलं असतील तर घेऊच नका असं रिकमेंड करेल मी. तुम्ही करली घेतलीत का? तुम्हाला आवडतो पण खायला खूप टेस्टी लागते ना. खूप टेस्टी लागते. कुठे पनवेल मधल्या तुम्ही? ठीक आहे, थँक्यू ताई. तर आता बघा गर्दी वाढत चाललेली आहे मार्केटमध्ये. इथे मस्त असं ओल्या वाक्यांचं वाटा दिसते आपल्याला. कसं लावलं ताई वाटा? 100 ला वाटे बघा. ह्या नुसतं हळद आणि मिठामध्ये फ्राय केलं ना तर 1 नंबर लागतात. इकडे ताईनी मस्त असं शिंबुऱ्यांचा वाटा लावला आहे. कसं लावलाय? 500 रुपये बघू शकता बघा. ताजे इथं आमच्या मावशी बसतात बऱ्यात ना. असं नाही बोलायचं, येणार गिरायक. आता कर आहे ना, आज भरपूर धंदा होईल तुमचा. काय घेतलाय तुम्ही? काय वाटा लावलाय? त्यांच्याकडे वाम कटिंग करणार आहे. आता येईल ना माल? आता यायला लागलाय ना माल, येणार आहे. इकडे ह्या ताईनी पण मस्त सुरमय घेऊन बसते. इथे आपल्याला मागचे माकड्यांचा वाटा इथे बघायला मिळतो. ताई कसा आहे वाटा? 300. अच्छा, 300 ला त्यांनी सांगितलं, पण इथे कमी करून ताई 250 रुपयाला देणार आहे बघा. यो कसा वाटा आहे ताई? यो वाटा 100 ला वाटा लावलाय बघा. यो मांदेलचा वाटा कसा आहे? 50. ताई तू खूप गोड असतेस ग. ताई खूप गोड असते. नाव काय ताई तुझं? भाग्यश्री. ताई इथे आहे बघा. आपल्या कोळीवाड्यातलाच का? कोळीवाड्यातले ताई आहे. त्याचबरोबर बघा मस्त असं ताईकडे आपल्याला ऑक्टोपस बघायला मिळते, म्हणजे माकूळ. ते कसं वाटा लावलाय यो? अच्छा, ताईने 400 ला वाटा लावलाय, पण आपल्याला कमी करून 300 ला सांगणार आहे बघा. मस्त असं आपल्याला माकूळ बघायला मिळते. इकडे आपल्याला कोळंबीचा वाटा दिसते. कसा आहे ताई कोळंबीचा वाटा? 100 ला वाटा लावलेला आहे बघा. इकडे पण आपल्याला चिंबोरी बघायला मिळते. तायडे काय झालं? कसं वाटा लावलाय? 1200 ला किती येत आहे याच्यामध्ये? 15-20 असतील ना. 20-1 आपल्याला नग इथे बघायला मिळतात बघा. मीना ताई बसलेली आहे बघा या मार्केटला, जिथे मी तुम्हाला सांगितलं इकडे खाडीची मच्छी मिळते त्या साईडला ही ताई बसते. तर तुम्ही हिच्याकडून जिवंत ताजी कोळंबी घेऊन जाऊ शकता बघा. नेहमी हिच्याकडे जिवंतच असते. मी 2-3 आली होते, जिवंतच कोळंबी घेऊन बसलेली आहे बघा. बघू शकता मस्त अशी फ्रेश आहे. काय वाटा लावलाय? हा कसा लावलाय? 200 रुपयाला वाटा लावलेला बघा. मस्त खायचं असेल तर जिवंत ताजा मावरा खातो मी, म्हणजे तुम्हाला त्याची चव पण कळेल. ठीक आहे ताई, थँक्यू. इकडे आपल्याला मुऱ्या बघायला मिळतात.
इकडे बोंबील कोळंबी हा प्रकार जास्त आहे ना आता मार्केटमध्ये बोंबिलांचं जरा बोंबील जास्त आहेत. किती दिवस आता बोंबील राहणार? आता अजून महिनाभर बोंबील असणार, नंतर मग महिना दोन महिने बोंबील असणार, नंतर मग बोंबील थोडा टाईट भाव असणार. आता सगळं स्वस्त आहे. इकडे कटल्याची कटिंग चालू आहे ना, कटल्याची कटिंग चालू आहे. बघा कसा दिला कटला, ते कटिंग करून देतो तुम्ही इथे. इथे ताई बघा फक्त मासे कट करून देतात. कसा घेता भाव तुम्ही, कसा घेता कापायचे? किलोला 20 रुपये, किलोला 20 रुपये इथे बघा कटिंग करून देतात. कसा लागला वाटा मुरांचा? 100 ला. हा जो छोटा टोप दिसतोय तो 100 ला वाटा लावलेला आहे. मस्त जीवन आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो इथे बघा जवळाचा मोठा पाटका घेऊन इथे ताई बसलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं ताजा चांगला सफेद दिसतंय. कसं लावलंय? 3 वाट्याने लावले बघा, मस्त असे ताजे. आत्ताच आलात तुम्ही वाटत का? आत्ताच मावरा घेऊन आले, ताजा ताजा वाटे लावतायत त्या. आपण तोपर्यंत दुसरी मच्छी बघूयात. मित्रांनो इथे बघा आपल्याला हेकरू बघायला मिळतोय. कसं लावलं ताई वाटा? 100 ला 3 हेकरू वाट्या लावून देतेस ना, लावून तुम्हाला इथे लावून देणार. तर तुम्ही साईज बघू शकता, मस्त चांगले असे मोठे फ्रेश आपल्याला हेकरू मासा बघायला मिळतोय. आज फक्त हेकरूच घेऊन बसली का? वेगवेगळा पण असतो ना मावरा. इकडे बघा आईंकडे मस्त असे पापलेटचे वाटे लावलेले आहेत. कसं लावलंय वाटा आई? 500 रुपये बोलतायत, पण 500 रुपयाला म्हणजे 100 रुपये कमी करून आपल्याला आईने हा वाटा लावलेला आहे बघा. मस्त इकडे पण यांच्याकडे फक्त आपल्याला पापलेटच बघायला मिळतात. आज मार्केटमध्ये पापलेट बोंबील हा प्रकार जास्त आहे. इथे आई आहेत, यांनी केळशी कट करून ठेवलेली आहे. कसं आहे केळशीचं तुकडी? 150 रुपये तुकडीवर देता ना, 150 रुपये तुकडीवर दिलाय. खायला कशी लागते का? टेस्टी असते का? चांगली ताजी असते ना, खायला टेस्टी असते. आणि ते बोईटचं वाटत दिसतं. कसं आहे बोईटा? 150 रुपयाला बोईटा आपल्याला खाडीची ताजी मस्त बघायला मिळतात. इथे बघा मोठे मोठे असे पार्सलचे आपल्याला मासे बघायला मिळतात. कसं लावलंय? तुकडीवर देता ना की 300 रुपये पाव वरती देतात बघा. मस्त नेहमी असतं या मार्केटला ना. आता तुम्ही या मार्केटला आपल्याला चांद मासा बघायला मिळतोय बघा. किती मोठा आहे बघा, बघू शकता. मस्त असं फ्रेश आपल्याला बघायला मिळतोय. पाव सांगता आई याचा? 1000 ला 1 आपल्याला बघायला मिळतोय बघा. जवळजवळ 2.5 किलोचा हा मासा बघायला मिळतो. इकडे पण बघा मोठे मोठे मासे कट करून ठेवलेले आहेत बघा. ऑलमोस्ट संपलेले आहे. सुरमई कशी दिली जाईल? 1000 रुपये किलोने सुरमई आम्ही इथे दिलेली आहे. आणि यो कसला आहे? हा खजुरा मासा, जित्तडा मासा आहे बघा. आपल्याला इथे बघायला मिळतोय. कसा दिला यो? 1200 रुपये किलो दिलेला आहे बघा. ठीक आहे ताई, थँक्यू. इथे आई बघा मार्केटमध्ये मस्त ताजी वाव आता कट करते बघा. मस्त केल्या. नमस्कार काका. नमस्कार. काय घेतला तुम्ही? मच्छी. वाव घेताय का? आवडतो तुम्हाला वाव? आवडीने खाता ना? खायला कशी लागते? एकदम टेस्टी लागते ना. काका नेहमी या मार्केटला येत असतात, नेहमी मार्केटला येत असतात. यांनी वाव घेतलेली आहे. आई कशी वाव दिली का? वाव 150 रुपये. 150 रुपये आईने दिलेली आहे बघा. 200 रुपये. अच्छा, ही केळशी आहे 200 रुपयाला आईने दिलेली आहे. आणि हे 300 रुपयाला आहे. तुकडीवर नाही, तुकडीवर दिला जातो इथे आपल्याला बघा. मस्त ताजी अशी कट केलेली आहे बघा. बघा मस्त मासे बघायला मिळतात. बिचारा पाण्यामध्ये बसलेले आहेत. अरे आईने पिशवी, आई खजिना सापडला, आई खजिना सापडला. आईचा खजिना सापडलाय बघा. मस्त ताजी आपल्या चिंबोरी बघायला. बारकी दे ना त्याच्यात मासी काय करतो. आई कशी दिली सगळी चिंबोरी? ती कशी देणार? 2000 ला? बापरे, एक नंबर. किती असेल का आई? 8 आहे. मित्र इथे बघा आपल्याला मस्त मोठे मोठे असे मासे बघायला मिळतात. ताई इथे मध्यस्थी बसलेली आहे. ते हेकरूची साईज तुम्ही बघू शकता. 3 किलोचा मासा बघायला मिळतो बघा. मस्त असा फ्रेश दिसतोय. काय भाव आहे याचा? 200 रुपये पाव वरती आपल्याला इथे बघायला मिळतो. तर इथे ताई आहे बघा, मस्त अशी कटिंग करते. हलवा मासा आहे ना ताई? हलवा मासा कटिंग करते बघा. जेव्हा आपण मार्केटला येतो तेव्हा मध्यस्थी ताई बसली असते. ज्या बाजूला खाडीची मच्छी असते त्या बाजूला ही ताई बसलेली असते. तिच्याकडे मस्त ताई ताजे असे मोठे मासे बघायला मिळतात बघा आपल्याला. ताई अजून काय काय व्हरायटी आहे?
सकला आहे. सकला कसा आहे? सकला पण 200 रुपये. 200 रुपये पावणी आहे बघा, मस्त अशी. आणि कटिंग पण करून देता, वेगळ्या घेता पैसे कटिंगचे की नाही? ना त्याच्या फ्री मध्ये करून देतात. नारबाव असा बघायला मिळतोय. काय भाव आहे याचा? 200 ला आपल्याला इथे तिथे भाव बघायला मिळतोय. मस्त ताजा आहे आणि तुम्हाला कटिंग करून पण ताई मस्त देतात. तुम्ही तर मार्केटमध्ये बघा, अर्धे तासामध्ये गर्दी वाढलेली आहे. जेव्हा सुरुवातीला आलो तेव्हा गर्दी थोडी कमी होती आणि बघता बघता गर्दी वाढलेली आहे. कारण आज कर आहे, ज्यांचे उपवास होते 2 महिन्यापर्यंत ते आज उपवास सुटणार आहे. त्यांची मार्केटमध्ये गर्दी आहे. इथून आपण एंट्री केलेली आहे. इकडे आपण खाडीची मच्छी बघितलेली आहे आणि या बाजूला आता पुढे पार्सलची मच्छी बघायला आपण जात आहोत. इकडे बघा तुकड्या लावलं ताईने. आई कसल्या तुकड्या आहेत या? सुरमय. सुरमय च्या? अरे बापरे, सुरमय हा सुरमय बघा. या आईकडे मस्त मोठे असे सुरमय बघायला मिळते. बघा तुकडीच करते ना आई. नाव काय तुमचं आई? बघा इथे मावशी बसलेल्या आहेत. यांनी मस्त अशी सुरमय कट केलेली आणि त्याचे तुकड्या केलेल्या आहेत. बघा नेहमी आई नेहमी असतात तुमच्याकडे सुरमय? नेहमी असतात ना. बघा सुरुवातीला ज्या बसतात तुम्ही नेहमी यांच्याकडे येऊ शकता तुम्ही घ्यायला. बघा मस्त असे ताळी सुरमय तुकड्या करून ठेवलेल्या आहेत. आणि इकडे वाऊची तुकड्या ठेवल्या. कशी तुकडी दिली आई? 100 ला तुकडी दिलेली आहे. बघा मस्त ताजे बघायला मिळतात. आणि तुम्ही हलवा कटिंग करताय ना ही ताई? हलवा कटिंग चालू आहे. याच्याकडे गिरायक आहेत भरपूर. तर आपण पुढे जाऊन बघूया. मित्रांनो इथे बघा मार्केटच्या सुरुवातीलाच आपल्याला बघा पोपट मासा बघायला मिळतोय. कसला मोठा आहे बघा तोंड. बघ कसं आहे काय पोपटचा मासा? रेट काय? 1000 रुपयाला. किती? 2 किलो असेल ना? 2.5 किलोचा आहे बघा. मस्त असे मासे बघायला मिळतील आपल्याला. इकडे बघा ढिगारा साचलेला आहे माशाचा. अक्षरशः ढीग आहे. बागडे, पापलेट असे मासे बघायला मिळतात. गिरायकांची गर्दी आहे भरपूर. ओय हलवे कसे लावले? एक कसं लावलाय हा मोठा? 1200 एक आहे बघा. कसला मोठा? आणि जोडी घेतली तर 2500 बघा. असे मोठे आपल्याला बिग साईजचे हलवे बघायला मिळतात. नाव काय तुझा? भार्गवी नावाची आहे बघा. इथे मध्येच बसलेली असते. ठीक आहे ताई, थँक्यू. या बाजूला आपल्याला मटन शॉप दिसतोय आणि याच्याच बाजूला इकडे पण एक मटन शॉप आहे. त्याचे पण मी रेट तुम्हाला सांगणार आहे या मार्केटमध्ये. इथे ताईकडे मस्त असे पाकड बघायला मिळते. बघा किती मोठी साईज आहे. कसं दिलं ताई पाकड? 300 ला यांनी पाकड दिलेलं आहे. बघा किती मोठं आहे. आता तुम्ही काय कट करताय? पाकड करताय का? आता हे बघा पाकडचीच कटिंग चालू आहे. कापून तुम्ही फ्री मध्ये देता ना? वरचे पैसे नाही घेत ना? वरचे पैसे घेत नाही इथे. तुम्ही जर बाहेर बसलात तर बाहेर पैसे घेतात ना एक्स्ट्रा. 20 रुपयाला 1 किलो असा यांच्याकडे रेट असतो. मस्त असे ताळी तिथे बघायला मिळत आहेत. बघा आपल्याला भाकस मासा बघायला मिळते. बघा एक डोळा भाकस का? एक डोळा भाकस नाव आहे. साईड बघू शकता, एक बाजूने अशी असते आणि दुसऱ्या बाजूने अशी असते. म्हणून एक डोळा भाकस या माशाला नावाने ओळखला जातो. कसा दिला हा? 200 जोडी 200 दिला आहे. खायला टेस्टी लागतो ना? खायला चविष्ट मासा आहे. इकडे पण गर्दी बघायला मिळते आपल्याला. मोरिया, बोंबील, टोल, पापलेट आणि सुरमय, कोळंबी असे प्रकार जास्त बघायला मिळतात. आज गर्दी आहे, ताई बिझी आहे. कसं दिलं वाटा का मोर्यांचा? 300 तसा आहे. अच्छा, 300-400 आहे. आज गर्दी आहे, जास्त वेळ नको घ्यायला. इकडे बघा मस्त असे जितळे तुकड्या करून ठेवलेल्या आहेत ताईनी. बघा ताई कशी तुकडी आहे? कसं वाटाय? कसं येतात? 300 ला. हा कितीचा आहे? 300 बघू किती आहे. बघा 300 ला जितराच्या तुकड्या करून ठेवल्या. बघा झंझट नाही, रेडीमेड म्हणजे आला की पटकन गिरायकला दिला असं ना. इकडे मस्त इथे गर्दी बघू शकता. मासे विकत घेण्यासाठी गिरायक आलेले आहेत. नमस्कार, नाव काय तुमचं? मालती मावशी. ते बसलेले आहेत बघा मस्त ताजे मासे घेऊन बसलेले आहेत. कोळंबी, पापलेट, सुरमय आणि आपल्याला यो वाव आहे ना, ही वाव घेऊन बसलेले आहेत. बघा जर थोडी माहिती सांगते का माशांबद्दल, काय रेट लावलाय? सुरमय कशी दिली? 1000 रुपयाला सुरमय दिलेली आहे बघा यांनी. त्याचबरोबर इथे आपल्याला कोळंबी दिसते. कशी दिली कोळंबी? 400 रुपये किलो वरती ना.
400 रुपये किलो वर दिले. दादा इकडे नमस्कार. दादा दादा इथे बघा कोळंबी सोडून देत आहे, म्हणजे सोडे काढून दिलेले आहे. अच्छा म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा पैसे घेता सोडायचे की नाही? त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये तर साफ करून देतात. तर इथे बघा आपल्याला मस्त असे पापलेट ताजे ताजे दिसत आहेत. काय भाव आहे पापलेटचा? 1100 रुपये किलो वरती आपल्याला इथे पापलेट बघायला मिळत आहेत. तर याची साईज पण तुम्ही बघू शकता. आपल्या कोळीवाड्यातल्याच आहात ना तुम्ही? कोळीवाड्यातल्याच आहात ना? वाव कशी दिली? 1000 रुपये किलो. इथे बघा मस्त अशी मोठी वाव बघायला मिळते. ठीक आहे, नेहमी या जागे बसलेले असतो ना तुम्ही? कधी जर मार्केटमध्ये येत असाल तर यांच्याकडून ताजे ताजे मासे विकत घ्या. रेट थोडं कमी लावायला तुम्ही रेट थोडं कमी लावतील यांच्याकडून तुम्ही येऊन मासे विकत घेऊ शकता. थँक्यू थँक्यू. मार्केटमध्ये मी आलेली आहे मध्यस्थी आणि या आतमध्ये बघा इथे मस्त मोठे मोठे ताजे मासे बघायला मिळतात. जवळजवळ 1.5 ते 1 किलोचे आपल्याला मासे इथे बघायला मिळतात. बघा इथे कटिंग करून पण दिला जातो. नाही, हेतरू मासा कसा दिला? 1000 रुपये किलो दिला आहे. बघा त्याचबरोबर इथे आपलं सुरमय दिसते. सुरमय कशी दिली? 700 रुपयाला आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इथे बघा ताम मोठी अशी बघायला मिळते. तर ताम मासा कसा दिला ताई? 800 रुपये किलो दिलेला आहे. तर इथे बघा आपल्या नारवा मासा बघायला मिळते. बघा साईज बघू शकता ताई. हा 2 ते 2.5 किलो असेल ना? 1.5-2 किलोचा मासा आहे. तर याचा भाव काय आहे? 500 रुपये किलो ने आपल्याला इथे बघायला मिळते. बघा ही मच्छी फ्राय करून खूप टेस्टी लागते. त्याचबरोबर इथे बघा मस्त असे हलवे बघायला मिळतात. ते पण जम्बो साईजचे. ताई कसे दिले का हलवे? 1500. अच्छा बघा, पण सांगताना 1500 सांगितले पण कमी करून 1000 ने दिले. बघा इथे रेट आपल्याला कमी करून लावलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला गाबोळी दिसते. ताई गाबोळी कसली आहे? काही रावतची. रावतची ते गाबोळी बघायला मिळते. कसा दिला हा? 400 दिला. बघा सांगताना थोडा रेट जास्त सांगितला पण कमी करून देतात. तुम्ही या, थोडा भाव करू शकता. जेवढी जास्त क्वांटिटीमध्ये मच्छी घ्याल त्याप्रमाणे इथे रेट कमी करून दिला जाईल. नमस्कार. मच्छी घ्यायला आलात? काय घेतली मच्छी तुम्ही? हलवा घेतला आहे बघा यांनी. तुम्हाला जास्त कुठली मच्छी आवडते? सगळ्यात सर्वच आवडतं. असं नाही की कुठली स्पेशल सुरमय पापलेट खाडीची वगैरे आवडतात. सगळ्यात जास्त टेस्टी कुठली असतं? पार्सलची खाडीची? खाडीची. वा, म्हणजे तुम्ही मासे खवय आहात. कारण सगळ्यात जास्त खाडीची टेस्टी मच्छी असते. काही माणसांना माहिती नसतं, ही लोक पार्सलच्या मच्छीकडे वळतात. पण एकदा खाडीची मच्छी खाऊन बघितली तर चव कळते माशांची. बरोबर ना? कुठे आहे तुम्ही? कोळीवाड्यात की कळंबोलीवरून मासे विकत घेण्यासाठी आलेले? बघा दादा वहिनी दिसत तिथे. थँक्यू दादा. चल बाय. तर बघा तुम्ही गेट नंबर 2 कडून मी बाहेर पडत आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं, 2 बाजूने रस्ता आहे, एक जाण्यासाठी एक बाहेर येण्यासाठी. आणि या बाजूनी मच्छी येतात. जेवढे पण टेम्पू त्यांचे मोठे मोठे पार्सलची मच्छी जेव्हा येते तेव्हा या बाजूनी आली जाते. आणि आपण या साईडनी आलेलो होतो. इथे बघा यांचे मोठे मोठे असे हे कॅरेट आहेत, फ्रीजर आहेत. हाय ताई, काय ठेवले? बागडे. त्या ताईने बघा ते मस्त बागडे ठेवलेले आहेत. सगळे बागडेच आहेत का कॅरेटमध्ये? बागडे आहे. बघा नाव काय आहे तुझं? हा प्रार्थना ताई आहे. बघा खूप गोड नाव आहे ग तुझं. इकडे हेकरू मासा पण निने काढलेले आहे. बघा आणि चारशे रुपये इथे बघा वाटा लावलेला आहे. मस्त कॅरेट भरून आपल्याला इथे बघायला मिळतात. बघा बघा आपण मच्छी मार्केटमध्ये आहोत आणि याच मच्छी मार्केटमध्ये आपल्याला कोंबडे, चिकन, मटन हे जे शॉप आपल्याला इथे अवेलेबल आहे. तर हा मटन जो शॉप आहे, कसा रेट आहे? मटन कसा किलो आहे? 700 रुपये किलो हा मटन आहे. बघा भाव आता कमी झालेला की वाढलेला? आता वाढला ना, महिन्यापासून भाव वाढलेला आहे. आणि मुंडी कशी भेटते आपल्याकडे? 500 साईज असेल त्याप्रमाणे देता का? आणि यांनी बघा ते वजली काढलेली आहे. कशी वजली? 1 किलो. 1 किलोनी बजली दिलेली आहे. मुंडी भाजून वगैरे देतात का? अच्छा, त्या साईडचा तुम्ही बघू शकता. आज कर स्पेशल ब्लॉग आहे आणि कर स्पेशल ब्लॉग मध्ये कोंबडा दाखवला नाही किंवा गावठी कोंबडी किंवा चिकन दाखवलं नाही तर मजा येणार नाही. तर आता आपण गावठी कोंबडीकडे वळूयात. काय भाव आहे ते? मार्केटच्या सुरुवातीला जिथे आपल्याला गावठी कोंबडे घेऊन बसलेले आहे दादा. नमस्कार दादा. कसे आहेत कोंबडे इथे? दादा बघा, नाव काय तुमचं? दादा गणेश. दादा बसलेले आहेत. बघा हे मस्त गावठी कोंबडे घेऊन बसलेले आहेत. कसं दिला कोंबडा? 700 रुपयाला एक असा कोंबडा दिलेला आहे. बघा मस्त अशी दिसते आपल्याला. किती वजन असेल दादा? काय माहिती सांगताना
म्हणजे एक एक किलो पर्यंत बसेल ना, पाऊन किलो किंवा एक किलो पर्यंत बसेल. अच्छा, मस्त ताजे. भाव कमी होतो दादा? थोडाफार भाव कमी होऊ शकतो. जर तुम्ही कधी जर तुम्हाला गावठी कोंबडा खायचा असेल तर मार्केटच्या सुरुवातीलाच या लाईनला गावठी कोंबडे घेऊन बसलेले असतात. दादा गावरान कोंबडे नाही ना, फक्त गावठी कोंबडे घेऊन बसता. आणि अंडा वगैरे विकता का गावठी? अंडे कसे असतात? अंडे वीस रुपयाला एक अंडा असतो, पण प्युअर गावठी असतो ना. कुठल्या तुम्ही, कोणत्या गावचे? चौल. चौलचे आहेत बघा, म्हणजे तुम्ही तिकडून इकडे विकायला घेऊन येता ना. ठीक आहे. दर दिवशी असता की फक्त रविवारी, रविवार, बुधवार, शुक्रवार, असे तीन वाराला असता? ठीक आहे दादा, चला थँक्यू. इकडे पण एक संपलं वाटतं मशीन, संपले बघा. इथे आज कर आहे ना. आज कोंबडं कसलं होतं माझं? कोंबडं चांगलं होते बघा, दिसतेत पण एक नंबर मस्त. कसा दिला हा कोंबडा? साडेआठशे रुपयाला बघा. किती किलो असेल गाय ह्या? किती किलो असेल अंदाजे? तरी पण दोन किलो, दोन किलो पडेल ना. बघा दोन किलोचे इथे कोंबडा बघायला मिळतोय. काय तुम्ही कुठल्या गावच्या? जवळची टेंभुर्ण्यावरून येतात तुम्ही? अच्छा, तीन वारा येतात का? रविवार, बुधवार, शुक्रवार. बघा सुरुवातीलाच ह्या बसलेल्या असतात, यांच्यावर तुम्ही विकत घेऊ शकता. इथे पण एक दादा बसलेले आहेत. नमस्कार दादा. यांनी बघा कोंबडा घेऊन बसलेला आहे. गावठी कोंबडा कसा दिला दादा हा? सहाशे रुपयाला दिलेला आहे त्याचा. एकच किलो असं बसेल ना. आणि तुम्ही कोणत्या गावावरून येता? चौकवरून येता. अच्छा, बुधवार, रविवार आणि शुक्रवार अशा वाराला बसता ना. ठीक आहे. इकडे आईने मस्त असे खेकड्यांचा वाटा लावलेला आहे. आई कसं लावलाय वाटा? तीनशे चारशे. चारशेला किती असतील का आई? एकाच्या सहा पीस आहेत बघा, मस्त असे मोठे भरलेले दिसत आपल्याला. आणि यो कसा? यो दोनशेला त्यांनी वाटा लावलेला आहे बघा. चुंबुऱ्यांचा इथे मोठा वाटा दिसते, मस्त मोठे मोठे. आई नमस्कार. कसा वाटा लावलाय हा? तो सहाशेला. सहाशेला वाटा लावलेला बघा. तुम्ही आता डांग्या बघू शकता कसला मोठा आहे. आई भरलेल्या आहेत ना सगळ्या? सगळ्या भरलेल्या आहेत बघा. रेट कमी होत आहे, भाव कमी होईल ना. भाव केला तर थोडाफार थोडाफार केला तर कमी होईल बघा. कुठून आलात तुम्ही? आम्ही पनवेल. अच्छा, कोळीवाड्यातल्याच आहात बघा. ठीक आहे आई, चला. तर मित्रांनो, कर म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं होतं. तर कर म्हणजे काय? जसं गटारी, म्हणजे श्रावण सुरू व्हायच्या जसं गटारीला आपण मासे, चिकन, मच्छी पोटभर खाऊन घेतो, तसंच श्रावण महिना संपल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर ही कर केली जाते. जो पहिला वार येतो मच्छीचा, म्हणजे रविवार असो, बुधवार असो किंवा शुक्रवार, त्या वारी जे मच्छीची केलेली ताजी मेजवानी, याला कर असं म्हटलं जातं. पूर्वेला कहर असं म्हणतात, पण गावठी भाषामध्ये बोलत बोलत सर्वांनी कर ह्या शब्दाकडे वळवलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय.